नमस्कार, मी प्रेम मोरे, ठाणे वैभवच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. प्रत्येक जण आपल्या आजी आजोबांचे गुडघे दुखी पाहत असतो. कुठेतरी लहान मुलांना आपल्या आजी आजोबाचे गुडघे दुखत असताना त्यांना काहीतरी मदत करण्याची इच्छा होते, मात्र ते काही करू नाही शकत. ठाण्यातील टायटन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून एक अशी आगळी वेगळी मशीन आणलेली आहे, ज्यामध्ये जर तुमचे गुडघे दुखत असतील तर त्या गुडघ्यांना पर्याय म्हणून ऑपरेशन आणि अवघ्या 6 ते 7 तासाच्या ऑपरेशन नंतर तुम्ही त्या स्वतःच्या पायावर चालू शकता, आपल्या नातवंडाबरोबर खेळू शकता. कशा प्रकारे ही मशीन काम करते आपण डॉक्टरांकडनं जाणून घेऊयात. माझ्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर बकुल आरोरा. संपूर्ण ह्या मशीनचं काय वैशिष्ट्य आहे आणि किती ही मशीन फायदेशीर ठरेल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर, काय सांगाल, मोठ्या प्रमाणात ह्या मशीनची सध्या गरज होती. प्रत्येकाचे गुडघे दुखत असतात, वयस्कर माणसाचे, नातवांसोबत खेळता येत नाही, मात्र कुठेतरी आता ह्या मशीनच्या माध्यमातून तो येत्या काळात फायदेशीर ठरणार आहे. सो ये मशीन का बेनिफिट यही है कि ऑपरेशन के दौरान घुटनों की मांसपेशियां और लिगामेंट्स बिल्कुल कट नहीं होते. ये एक फुल्ली ऑटोमेटिक मशीन है, यानी कि बोन कटिंग भी काफ़ी प्रिसाइज और एक्यूरेटली होती है, जिससे ऑपरेशन का रिजल्ट काफ़ी फास्ट मिल जाता है. 3 से 6 घंटे के अंदर पेशेंट्स चलना शुरू करते हैं, ऑपरेशन के अगले दिन सीढ़ियाँ चढ़ना उतरना शुरू करते हैं. आमतौर पर 3रे दिन पेशेंट की छुट्टी भी हो जाती है. घर पर कोई विशेष फिजियोथेरेपी की आवश्यकता नहीं है. ये टेक्निक में कोई स्टिचेस भी नहीं आते, इट इज़ अ स्टिचलेस सर्जरी, जिससे रिकवरी काफ़ी फास्ट होती है. पेशेंट्स एक तरह से, काफ़ी लोगों को नी रिप्लेसमेंट से जो डर लगता है, ये टेक्नोलॉजी से ये सारा डर निकल जाता है. पेशेंट्स काफ़ी जल्दी रिकवर भी करते हैं. और ये जो इम्प्लांट्स बिठाते हैं, ये भी इम्पोर्टेड कंपनी है और इसकी लाइफ लगभग 30 से 40 साल की इनको लाइफ मिलती है. सो ये ओवरऑल सभी पेशेंट्स को जिनको नी रिप्लेसमेंट की आवश्यकता है, जो डरते हैं नी रिप्लेसमेंट, तो ये डर जो है, हम हेल्प करेंगे आपको ये डर से आगे बढ़कर एक नया जीवन जीने में. तो कितना ज़रूरी है थाने के लोगों के लिए इस प्रकार से टाइटन हॉस्पिटल में प्राइम लोकेशन पे इस प्रकार से मशीन का आना, और जो है काफ़ी रेयर ऐसे कुछ टेक्नोलॉजी है जो काफ़ी बार टाइटन में ऐसे नए नए प्रयोग चलते रहते हैं. सो ये बहुत एक तरह से वरदान है थानेकर के लिए, बिकॉज थाना में ये पहली बार हमने ये टेक्नोलॉजी इंट्रोड्यूस की है. हालांकि बॉम्बे में भी ये टेक्नोलॉजी अवेलेबल नहीं है. सो ये बॉम्बे और थाना वासियों के लिए बहुत एक बड़ा वरदान है कि अभी ये टेक्नोलॉजी हमारे पास अवेलेबल है, जिसका हम सब डेफिनेटली लाभ उठा सकते हैं. ये मशीन के बारे में और कुछ एक स्पेशलिटी अगर बोलने रहेगी तो क्या रहेगी? जैसे कि काफ़ी सारे लोग हैं ऑपरेशन के लिए डरते रहते हैं, लेकिन इससे वो क्या ऐसा है कि जो मतलब उनको डरने की ज़रूरत नहीं है? सो ये मशीन की एक्यूरेसी और प्रिसीशन बहुत एकदम 100% प्रिसीशन और एक्यूरेसी मिलती है. कैसे मिलती है? बिकॉज ये मशीन सीटी स्कैन से रिलेटेड है. तो ऑपरेशन के पहले मरीज़ का सीटी स्कैन करते हैं, जिसमें घुटनों में कितनी डिफॉर्मिटी है, कितना कितनी प्रॉब्लम है, पूरा एक्यूरेसी हमें मिल जाती है. एंड वो सीटी स्कैन एक ये रोबोट के हम लोग कंसोल में अपलोड करते हैं, एक 3D मॉडल बनता है. और इस 3D मॉडल पे हम प्रिसाइज कैलकुलेशन करते हैं कि कितना बोन कट करने की आवश्यकता है, कितना डिफॉर्मिटी है, कितना करेक्शन की आवश्यकता है. तो ये सारी इन्फॉर्मेशन हमें मिल जाती है सीटी स्कैन के बेसिस पे. और सीटी स्कैन के बेसिस पे एकदम एक्यूरेसी मिल गई, तो ये रोबोटिक आर्म जो है एकदम मिलीमीटर अप टू, जैसे सपोज फॉर एग्जाम्पल हमने अगर कैलकुलेट किया कि 5.3 मिलीमीटर बोन कट करना है, तो ये प्रिसाइज 5.3 मिलीमीटर ही कट करेगा, ना ज़्यादा ना कम. सो इसमें हमें वो बेनिफिट मिलता है प्रिसिशन, जो सीटी स्कैन बेस्ड है. तो सीटी स्कैन के बेस पे होने पे जो एक्यूरेसी है वो 100% एक्यूरेसी मिलती है. सो दैट इज़ दी यू नो USP, दैट इज़ दी यूनिक पॉइंट अबाउट दिस मशीन. बस बोलण्यात अजून काही डॉक्टर त्यांच्याकडनं देखील लागलो. सर, काय सांगाल, मागे देखील टायटनने असेच एक प्रयोग केला होता, तो देखील सक्सेसफुल ठरला होता, आणि आता ही मशीन किती फायदेशीर ठरणार आहे? सी बघा, आपण आधी ऐकायचं की भाई विदेशामध्ये किंवा बाहेरच्या कंट्रीमध्ये रोबोटिक सर्जरी लोक करतात, आणि बहुतेक इंडस्ट्रीमध्ये हिरो हिरोईन ते सगळे लोक बाहेर जाऊन ते रोबोटिक सर्जरी करायचे. इंडियामध्ये रोबोट येणं एक मोठी गोष्ट आहे, ते पण आपले मुंबईमध्ये आणि आपल्या ठाणे शहरामध्ये रोबोट येणं खूप 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 मोठी गोष्ट आहे. ठाणेकरांसाठी एक चांगली न्यूज आहे. आणि रोबोट इथे जे वर्ड येतो आपल्या सगळ्यात पहिले डोक्यात येतो कॉस्ट, किती किंमत असणार, लाखांमध्ये असेल तर. पण चांगली गोष्ट हे लाखांमध्ये नाही आहे, त्याचे चार्जेस हजारामध्ये आहे. लाखांमध्ये नाही, हजारामध्ये. एनीबडी कॅन अफोर्ड दिस चार्जेस, दिस इज अ गुड थिंग. रिझल्ट चांगले आहे, जे सर्जरी मॅन्युअली करायचे आता ते रोबोटची मदतीने होतील, सर्जरीचे रिझल्ट चांगले येतील, रिकवरी चांगली येतील, खूप चांगले आहेत, आणि ते कॉस्ट रिजनेबल कॉस्टमध्ये आहे. नक्कीच तुम्हाला देखील आता तुमच्या नातवांसोबत खेळता येणार आहे. कुठेतरी येत्या काळात ही मशीन
रोबोटिक मशीनने तुमचं ऑपरेशन होऊ शकतं व अवघ्या काही तासात 3 ते 6 तासांच्या दरम्यान तुमचं ऑपरेशन होऊन तुम्ही स्वतःच्या पायावर चालू शकता. त्यामुळे नक्कीच तुम्हाला देखील अशी शस्त्रक्रिया करायची असेल तर ठाण्यातील या टायटन हॉस्पिटलला तुम्ही भेट देऊ शकता. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह त्या ठिकाणी तुमच्या पायावर शस्त्रक्रिया नक्कीच होईल. ठाण्यातील अशा ताज्या घडामोडींसाठी ठाण्याच्या फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा, तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.